नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने. MPSC आयोगाने जारी केलेलं परिपत्रक जे आहे ते आता समोर येताना दिसतंय. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा 2020 ही पुढे ढकलण्यात आली. MPSC आयोगाने याबद्दलचं परिपत्रक जारी केलंय. या दोन्ही परीक्षा 1 आणि 22 नोव्हेंबरला नियोजित होत्या आणि आता राज्यसेवा पाठोपाठ इतर दोन्ही परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि आता जे परीक्षार्थी होते, विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं कळतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर. चंद्रकांत, नुकत्याच MPSC च्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यानंतर आता हा निर्णय, कसं बघता येईल याकडे? विशाल, आपण पाहिलं, गेल्या रविवारी MPSC ची राज्यसेवा परीक्षा होणार होती, पण मराठा संघटनांनी आरक्षण स्थगितीवरून विरोध केल्यामुळे सरकारने ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यानंतर मग हे राहिलेल्या ज्या दोन परीक्षा होत्या नियोजित, 1 नोव्हेंबरला अभियांत्रिकीची होती आणि 22 तारखेला PSI ST RTU अशी दुय्यम सेवा दर्जाची ती परीक्षा होती. ही परीक्षा सर्वाधिक लोकप्रिय असते विद्यार्थ्यांमध्ये, कारण त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा असतात. बेसिकली अगदी हजारांच्या आसपास तो आकडा असतो जागांचा. म्हणून ही परीक्षा मुलांना आशा होती शेवटची, पण ती परीक्षा ही आणि अभियांत्रिकीची अशा दोन्ही परीक्षा अनिश्चित काळासाठी आयोगाने आज पुढे ढकलले. त्याचं परिपत्रक जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अक्षरशः टांगणीला लागले. फक्त या वर्षीच नाही तर पुढच्या वर्षी वेळापत्रक आता असंच टांगणीला लागणार असंच दिसतंय, कारण आरक्षणात जोपर्यंत घोळ मिटत नाही तोपर्यंत MPSC आयोग पुढचं वेळापत्रक कदाचित जाहीरच करणार नाही असंच सध्याचं चित्र आहे. त्यामुळे आम्ही पुढे काय करायचं असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली होती आणि त्या अनुषंगाने, म्हणजे त्या शहरात येऊन थांबणं असेल, तिथल्या वसतिगृहाचा खर्च आहे, त्याचबरोबर खानावळीचा खर्च आहे आणि क्लासेस देखील त्यांनी सुरू केलेले होते. पण आता परीक्षेच पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता पुढचं नियोजन काय असावं याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. आता बघूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. आणखीन एक मोठी बातमी अशी आहे की भाजप नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांना धमकीचे फोन आले. काल सतत हे धमकीचे फोन त्यांना येत होते. वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आणि आज वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना मुंबऱ्यातून अटक केली आहे. आता पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. बोलूयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. विवेक, नेमकं हे प्रकरण काय? विशाल, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांना काल सतत धमकीचे फोन येत होते. त्यांना जीवे मारण्याची धमकी फोनवर वरून देण्यात येत होती. शिवीगाळ त्यांना करण्यात आली आणि नेमकं कारण मात्र कशामुळे त्यांनी शिवीगाळ केली किंवा कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या कशावरून त्यांना ही धमकी देण्यात आली असं अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण त्यांना सातत्यानं तुम्हाला आपको खतम कर देंगे अशा पद्धतीची भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि या संदर्भात दोघांना मुंबऱ्यातून अटक करण्यात आल्याची माहिती देखील आपल्याला कळते आहे. पुढचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. मात्र अशा प्रकारे एका नेत्याला ह्या धमक्या घेणं हा अतिशय गंभीर प्रकार आहे. पोलीस तपासातून स्पष्ट होऊ शकेल की नेमकी अशा या ज्या दोन लोकांनी त्यांना धमक्या दिल्या होत्या त्याचं नेमकं काय कारण होतं, कशामुळे त्यांनी धमक्या दिल्या होत्या, कशामुळे त्यांनी शिवीगाळ केली होती, हे पोलीस तपासातून स्पष्ट होऊ शकणार आहे. विशाल, धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती आणि मुंबऱ्यातनं दोन जणांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलीस आता पुढला तपास करतात.